नुकत्याच चायना येथे झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुण्याच्या स्नेहल शिंदे यांनी भारतीय महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू म्हणून सुवर्णपदक मिळवलं. या स्पर्धेमध्ये भारताच्या कबड्डी संघाकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतातून 12 मुलींची अंतिम निवड करण्यात आली. या निवड झालेल्या खेळाडूंमध्ये स्नेहल शिंदे या होत्या. तर त्यांनी अनेक परिस्थितीचा सामना करत आज त्या इथपर्यंत पोहोचल्या. परंतु त्यांचा हा प्रवास कसा झाला याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी वय वर्ष 5 वर्षाची असल्यापासून खेळामध्ये आहे. माझ्या घरातलं बाळकडू म्हटलं तरी चालेल. माझे वडील स्वतः बॉक्सिंग मेडलिस्ट आहेत आणि भाऊ माझा फुटबॉल प्लेअर आहे. तर मी लहान असल्यापासूनच खेळामध्ये टाकलं होतं. तर तिथनं माझ्या खेळाची सुरुवात झाली. मी 2009 पहिल्यांदा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप झाली होती मलेशियामध्ये. तर तिथे आपल्याला गोल्ड मेडल भेटलं होतं. तर त्यानंतर म्हणजे मला असं वाटलं की नाही, मी करू शकते ह्या फील्डमध्ये काहीतरी. तर तिथनं माझा खरा प्रवास चालू झाला. त्यानंतर 2014 मला अँकलला लागलं होतं. तर ती 2014 एशियन गेम्स आहे माझं मिस झालं होतं. आणि 2018 पण माझी एशियन गेम्स मिस झालं होतं. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आत्ता महाराष्ट्रातनं मी 31 होते. बाकी टीम्स 12 टीम मेंबर्समधलं 5 मुली हरियाणाच्या होत्या आणि 6 मुली हिमाचलच्या होत्या. आणि मी 31 महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होते. तर नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा की मला महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करायला भेटलं. आणि गेमच्या सिलेक्शनसाठी दरवर्षीप्रमाणे आमची नॅशनल्स होतात. तर या नॅशनल्समधनं जे बेस्ट 40 मुली असतात तर त्या काढल्या जातात आणि त्यांचे कॅम्प्स लावले जातात. तर या कॅम्पमधनं मुली सिलेक्ट होत होत फायनल 12 टीम आमची डिक्लेअर होते. क्लब्सच्या मॅचेस होतात, त्यातनं तुमची डिस्ट्रिक्टची टीम तयार होते. आणि डिस्ट्रिक्ट हे आपापसात एकमेकांबरोबर खेळून तुमची महाराष्ट्राची टीम तयार होते. आणि ते महाराष्ट्र ते स्टेट सगळे एकमेकांबरोबर खेळून फायनल त्यातनं 40 मुली ज्या सिलेक्ट केलेल्या जातात त्या स्पेसिफिक कॅम्पसाठी सिलेक्ट होतात. आणि मग त्यातून अंतिम म्हणजे कॅम्प असे एक एक महिन्याचे आमचे कॅम्प होत लास्ट 12 टीम निवडली जाते. माझ्या घरातच खेळाडू असल्यामुळं त्या मला लहानपणापासूनच म्हणजे माझे वडील स्वतः माझ्याबरोबर फिटनेसला यायचे, मला स्वतः रनिंगला घेऊन जायचे. ते गाडीवर असायचे, मी पाठीमागून रनिंग करत असायचे. परत माझं जो डाएटचं त्यांना स्वतः केल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहीत होत्या. तर ते स्वतः मला बरेचदा बनवून द्यायचे ह्या गोष्टी. त्यामुळे तिकडे तर मला सपोर्ट होताच. पण लग्नानंतर पण माझ्या मिस्टरांनी सासूनी माझ्या तेवढाच सपोर्ट केला. कारण ते पण सपोर्ट मला खूप चांगला मिळाला, त्याच्यामुळे मी हे लग्नानंतर अचीव करू शकले. तेच इंजुरी झाली होती तेव्हा मला वारंवार 2-3 वेळा इंजुरी झाली की मी रिकवर करून यायचं आणि मला पुन्हा लागायचं, रिकवर करून यायचं पुन्हा लागायचं. तेव्हा म्हणजे मला मनात असं वाटलं होतं की आता भास करावं, सोडून द्यावं की आता नाही होते. तर तिथे कुठेतरी मनात हरले होते मी. पण माझ्या वडिलांकडे बघून, कारण त्यांचं मोठं स्वप्न होतं, तर त्यांच्याकडे बघून मला ती ताकद भेटायची आणि पुन्हा करण्याची मला ताकद भेटायची. आणि मी मग कंटिन्यू केलं त्यानंतर. की मला एवढंच सांगायचं आहे की स्वप्न बघा, आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करा, मेहनत करा. कारण मेहनतीला दुसरा पर्याय नाही. आणि हे शब्दात सांगणं खरंच माझ्यासाठी कठीण आहे. पण मी इतके वर्ष केलेल्या मेहनतीचा स्ट्रगलचं आज मला फळ भेटलं एवढंच. स्वप्न बघा आणि तोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग कर, मेहनतीला पर्याय नाही, असं म्हणत स्नेहल शिंदे यांनी आपल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.